श्री स्वामी समर्थ नमस्कार, मी मनीषा। या व्हिडिओमध्ये आपण पुढील 5 महिने शनी वक्री आहे तर याचा प्रत्येक राशीवर कोणता चांगला किंवा वाईट परिणाम होणार आहे ते जाणून घेणार आहोत। ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाला दंडाधिकारी म्हणतात। शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे चांगले किंवा वाईट फळ देतात। शनीची कृपा असेल तर व्यक्ती प्रत्येक अडथळ्यावर मात करून खूप प्रगती करते, तर याच्या विरुद्ध शनिदेवाची अशुभ दृष्टी राजाला सुद्धा विकारी बनवते। असे न्यायप्रिय शनी महाराज 30 जून रोजी कुंभ राशीत वक्री होणार आहे आणि सुमारे 5 महिने म्हणजेच 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वक्री स्थितीतच राहणार आहे, म्हणजेच शनीची चाल उलटी होणार आहे। शनीच्या या उलट हालचालीचा मेष ते मीन सर्व 12 राशींवर प्रभाव पडेल। चला तर जाणून घेऊया शनीच्या वक्री म्हणजेच उलट्या हालचालीमुळे कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणत्या राशींचे नुकसान होईल। मेष राशी। मेष राशीसाठी शनी महाराज 10व्या व 11व्या घराचे स्वामी आहेत। आता ते तुमच्या 11व्या घरात वक्री होतील। मेष राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या करिअर बाबतीत पुन्हा विचार करावा लागेल। नोकरदार लोकांसाठी शनीची वक्री स्थिती अनुकूल आहे। या काळात सर्व अडचणी असूनही तुम्ही तुमच्या कामात चांगले यश मिळवाल। व्यवसाय करणाऱ्या लोकांना शनी वक्री असलेल्या काळात चांगला नफा मिळेल। मेष राशीच्या लोकांना पैसे मिळवण्यात अडचणी येतील, तसेच काही अडथळ्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते। असे असले तरी कठोर परिश्रम आणि संयम यांच्या जोरावर यश खेचून आणाल। शनीच्या या वक्री काळात तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील, परंतु शनी महाराज त्याचे फळ तुम्हाला खूप चांगले देतील। वृषभ राशी। वृषभ राशीमध्ये शनी 9व्या आणि 10व्या घराचा स्वामी आहे आणि आता तो 10व्या घरात वक्री होईल। या काळात आर्थिक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळावे लागतील। तसेच या काळात केलेली बचत पुढे खूप फायदेशीर ठरेल। छोट्या संकटांचा सामना करावा लागेल अशा वेळी आपल्या मागील निर्णयावर पुन्हा एकदा विचार करा आणि वेळेनुसार निर्णय घ्या। या वक्री काळात करिअरला उतरती कळा लागू शकते। कौटुंबिक वातावरण मात्र आनंददायी राहील। वृषभ राशीच्या लोकांवर जास्त कामाचा ताण असेल, ज्यामुळे त्यांची शक्ती आणि वेळ वाया जाऊ शकतो। व्यावसायिकांना प्रतिस्पर्ध्याकडून कठीण स्पर्धेचा सामनाही करावा लागू शकतो। एखादी आनंददायी घटना देखील या वक्री काळात घडण्याची शक्यता आहे। याचबरोबर पैसा येत राहील, पण तो हातात फारसा टिकणार नाही। यासाठी आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे। मिथुन राशी। मिथुन राशीसाठी 8व्या आणि 9व्या घराचा स्वामी शनी आहे। आता तो 9व्या घरात वक्री होईल। या वक्री काळात नातेसंबंधात अडथळे येऊ शकतात, यामुळे तुम्हाला संयमाने काम करावे लागेल। या काळात कोणताही निर्णय इतरांशी चर्चा करूनच घ्या, तसेच इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि कोणत्याही गोष्टी बाबतीत सावधगिरी बाळगा। या काळात नशीब तुमच्या बाजूने नसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता देखील असू शकते। या वक्री काळात नोकरीत काही उत्तम संधी हातातून जातील, तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होणार नाही। कुटुंबात सतत येणाऱ्या समस्यांमुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद किंवा मतभेद होण्याचीही शक्यता आहे, यामुळे कौटुंबिक बाबींमध्ये तुम्ही कोणत्याही वादात अडकला नाही तर ते तुमच्यासाठी खूप चांगले राहील। कर्क राशी। कर्क राशीसाठी शनी 7व्या आणि 8व्या घराचा स्वामी आहे आणि सध्या 8व्या घरात वक्री होत आहे, यामुळे या राशीच्या लोकांना अनपेक्षित सुखद घटना अनुभवास येतील। तसेच
तुमचे काही गोष्टींबाबत आयुष्य अचानक विकासाच्या यशाच्या मार्गावर जाईल. कौटुंबिक गोष्टी आणि भावनिक समस्यांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. नात्यात चढ उतारांना सामोरे जावे लागेल, ज्यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते. यासोबतच तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमची कोणतीही अशी खास गोष्ट कोणालाही सांगू नये, त्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. जुन्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी हा काळ उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी तुमच्या हातातून जातील. प्रवास करताना स्वतःची काळजी घ्या. तुमचे मौल्यवान साहित्य पैसे चोरीला जाऊ शकतात. सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी शनी महाराज सहाव्या आणि सातव्या घराचे स्वामी आहेत. यावेळी तुमच्या सातव्या घरात वक्री असतील, यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि सर्जनशीलता कमी होऊ शकते. तसेच ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्हाला धीर धरावा लागेल. सकारात्मक राहून कठोर परिश्रम करावे लागतील. तुमच्यातील आंतरिक शक्ती शोधण्यासाठी ही चांगली वेळ आहे. हा काळ तुम्हाला अध्यात्माकडे घेऊन जाईल. शनीच्या या वक्री काळात सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात काही अपयशांना सामोरे जावे लागू शकते. तसेच मोठ्या नुकसानाचा सामनाही करावा लागू शकतो. यामुळे सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. कौटुंबिक बाबतीत स्वतःची चूक मान्य न केल्यास वादविवाद वाढत जातील. शनीच्या या वक्री काळात मात्र तुम्ही केलेल्या कष्टाचे कामाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. यामुळे या काळात तुमच्या पुढील कामांना अधिक गती मिळेल. कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी शनी तुमच्या राशीच्या पाचव्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे. कुंभ राशीच्या म्हणजेच तुमच्या सहाव्या घरात सध्या हा वक्री आहे. यामुळे तुम्हाला आरोग्य आणि दैनंदिन व्यायामाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या काळात अगदी लहान गोष्टी देखील आपल्यावर भारी पडू शकतात. विशेषतः तुमच्या वाईट सवयी तुमचे आरोग्य बिघडवू शकतात. याचा तुमच्या कामावरही परिणाम होऊ शकतो. शनीच्या या वक्री काळात व्यवसाय चालवणाऱ्यांना व्यवसायात स्वतःच्या निष्काळजीपणामुळे प्रतिस्पर्ध्याकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार नाही. अनेक अनपेक्षित खर्च वाढतील. कौटुंबिक वातावरण मात्र या काळामध्ये अतिशय चांगले राहील. मुलांच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. हा काळ अतिशय कठीण जाणार आहे. असे असले तरी केलेल्या प्रयत्नांना थोडेफार यश नक्कीच मिळेल. तुळ राशी. तुळ राशीच्या लोकांसाठी चौथ्या आणि पाचव्या घराचे स्वामी शनिदेव आहेत. सध्या ते तुमच्या पाचव्या घरातच वक्री आहेत. यामुळे तुळ राशीच्या लोकांसाठी ही वेळ परस्पर नातेसंबंधाकडे विशेष लक्ष देण्याची आहे. तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करणारा कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. यावेळी भागीदारी व्यवसायात आणि नातेसंबंधामध्ये काही ताणतणाव निर्माण होऊ शकतात. यामुळे संयमाने वागणे खूप गरजेचे आहे. समोरच्याशी बोलून चर्चा करूनच समस्या सुटतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर प्रश्न निर्माण होऊ शकतात. तुमच्या आर्थिक जीवनात पैशाची कमतरता निर्माण होईल. यामुळे गरज असेल तरच खर्च करणे फायद्याचे ठरेल. या काळात प्रिय व्यक्तींबरोबर भावनिक समस्यांना सामोरे जावे लागेल. आपला अहंकार बाजूला न ठेवल्यास नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊन जोडीदारापासून वेगळे होऊ लागण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनी महाराज तिसऱ्या आणि चौथ्या घराचे स्वामी आहेत. आता ते तुमच्या चौथ्या घरात वक्री असतील. यामुळे या काळात वेळ बदलण्याची आणि भूतकाळातील समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. असे असले तरी भीती सोडून आणि सकारात्मक बदलांसाठी तयार राहणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला प्रगती करण्यास मदत होईल. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार तुम्हाला सर्वात जास्त त्रास देईल.
शनी वक्री असलेल्या या काळात कुटुंबाकडे लक्ष द्या, नाहीतर मोठ्या कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागेल. याबरोबरच स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल. नोकरीच्या चांगल्या संधी तुमच्यापासून दूर जातील आणि त्याच वेळी तुमच्या कामाचा ताणही वाढेल, ज्यामुळे तुमचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे. आर्थिक बाबतीत योग्य नियोजन न केल्यास कर्ज वाढतच जाईल. राग आणि बोलणे या दोन्ही गोष्टींवर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. धनुराशी. धनुराशीच्या कुंडलीत शनी हा दुसऱ्या आणि तिसऱ्या घराचा स्वामी आहे आणि या काळात तुमच्या तिसऱ्या घरात वक्री असते. शनीच्या या वक्री काळात प्रवास आणि परदेशी सहलींमध्ये विलंब किंवा अडथळे येऊ शकतात. अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येतील, परंतु तुम्ही प्रयत्न करणे चालू ठेवल्यामुळे तुमचे काम आपोआप पूर्ण होईल. या काळात तुमचा बराचसा वेळ प्रवासात जाईल, त्यामुळे याचा परिणाम तुमच्या प्रगतीवर होईल. शनिदेवांच्या या वक्री काळात तुम्हाला करिअर मध्ये किरकोळ नफा मिळू शकतो, परंतु तुम्ही फारसे समाधानी असणार नाही. घरातील कामांमुळे तुमचा खर्च वाढू शकतो. मित्र नातेवाईक यांच्याकडून तुमची फसवणूक होण्याचीही शक्यता आहे, यामुळे उधार पैसे देणे आणि घेणे दोन्ही टाळावे. शनीच्या या वक्री काळात आशावादी राहा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, त्यामुळे कोणत्याही अडचणीतून सहज मार्ग निघेल. मकर राशी. मकर राशीसाठी शनिदेव केवळ राशींचा स्वामी नाही तर तुमच्या पहिल्या आणि दुसऱ्या घराचा स्वामी देखील आहे. यावेळी तुमच्या दुसऱ्या स्थानात ते वक्री असतील. या काळात करिअर आणि व्यावसायिक जीवनात कठोर परिश्रम करावे लागतील आणि तुम्हाला स्वतःवर संयम ठेवावा लागेल. करिअरच्या बाबतीत कधी कधी तुम्हाला असे वाटू शकते की वेळ तुमच्या हातातून निष्ठत आहे किंवा तुम्हाला हवे तसे यश मिळत नाही, पण धीर धरा. ध्येय साध्य करण्यासाठी शिस्त आणि दृढ निश्चय ठेवल्यास महाराज नक्कीच तुम्हाला यश मिळवून देतील. या काळात तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवाल. तुम्हाला बोलताना विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात नोकरी अचानक बदल होण्याचीही शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही असमाधानी व नाराज असाल. शनीच्या या वक्री काळात आर्थिक खर्च वाढतील, परंतु तुमच्या योग्य नियोजनामुळे तुम्ही त्यावर यशस्वीपणे मात कराल व तुमची बचत वाढवाल. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिदेव हे पहिल्या आणि बाराव्या घराचे स्वामी आहेत. यावेळी ते तुमच्या पहिल्या घरात वक्री असतील, यामुळे सामाजिक जीवनात आणि मित्रांसोबतच्या नात्यात काही चढ उतार येऊ शकतात. या काळात खऱ्या मित्रांची ओळख होईल आणि नाती अधिक घट्ट होतील. असे असले तरी मित्रांकडून फारशा अपेक्षा ठेवू नका. शनीच्या या वक्री काळात आकस्मिक आजारांना तोंड द्यावे लागेल. योग्य वेळी लक्ष न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. या काळात प्रवासावर अधिक खर्च होईल. नोकरदारांना नोकरी बदलण्याचा विचार येईल, तसेच व्यावसायिकांना देखील व्यवसाय बदलावा वाटेल, परंतु यावेळी करिअर बदलणे फायद्याचे ठरणार नाही. पुढे जाऊन खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल. शनीच्या या वक्री काळात अनपेक्षित मार्गातून पैसे मिळतील, ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी शनी महाराज अकराव्या आणि बाराव्या घराचे स्वामी आहेत. शनी सध्या तुमच्या बाराव्या भावात वक्री आहे, म्हणून यावेळी तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष देणे आणि शहाणपणाने खर्च करणे आवश्यक आहे. शनीच्या या वक्री काळात तुमची काही कामे अपूर्ण राहतील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कामाचा ताण असेल, दबाव असेल, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. शनीच्या या वक्री काळात तुम्हाला आर्थिक बाबतीत नफा तोटा दोन्हीचा सामोरे जावे लागू शकते. मीन राशीच्या लोकांना अंतर्मुख आणि आत्मपरीक्षण करण्याची ही योग्य वेळ असेल. या काळात आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे ही आवश्यक आहे. यामुळे
तुमच्या मनाला शांती मिळेल आणि तुमची सर्जनशीलताही विकसित होईल. या काळात सुरू केलेल्या नवीन कामांना पुढे जाऊन खूप मोठे यश मिळेल. तसेच तुम्हाला मान सन्मान व प्रतिष्ठाही मिळेल. या प्रकारे शनीच्या या वक्री काळात किंवा शनीच्या या उलट हालचालीचा मेष ते मीन राशींपर्यंत शुभ आणि अशुभ प्रभाव पडेल. हा काळ काहींना त्रासदायक ठरू शकतो तर काहींना फक्त आनंदच देऊ शकतो. अशा विविध ज्योतिषशास्त्रीय, वास्तुशास्त्रीय, सामुद्रिक, पौराणिक माहितीसाठी तसेच नियमित साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. श्री गुरुदेव दत्त.